नाना पटोले बैठकीत असतील तर चर्चा होणार नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? अशा पद्धतीचं एकूण भूमिका होती, पण आता काय आहे की अशा भूमिका, अशा भूमिका मी किंवा पक्षाकडनं आमच्या कधी मांडल्याचं मला आठवत नाही. बोला. जागा वाटपा संदर्भात काँग्रेस आणि शिवसेना युनिटी मध्ये जी बोलणी थांबली होती सुरू होतील का आज चेन्नई तलायचा उद्धव ठाकरेंना भेटा? बोलणी पूर्णपणे थांबलीत असं म्हणता येणार नाही. काल दिवसभर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे प्रमुख, त्यांच्याशी आमची चर्चा काल सुरूच होती. आम्ही काल जयंतराव पाटील आम्ही सगळेच काल चर्चेला बसलो होतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्यातले बरेचसे जे काही पेस होते ते सुटत चाललेले. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची एक मानसिकता इच्छा लागते ती आमच्या दोघांमध्ये आहे. काँग्रेस आणि आम्ही त्यानुसार अनेक जागांवरचा जो तिळा आहे तो सोडवलेला आहे. अर्थात त्याच्यामध्ये माननीय पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, यांचं मार्गदर्शन असतं आणि त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी दोन पक्षामधल्या आता मोकळ्या झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे जे प्रभारी आहे रमेश चेन्नीथलाजी हे आता मुंबईला येतील. 11:30 हे मातोश्रवती येतील. माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी त्यांची चर्चा होईल आणि मग बघू पुढे कसं काय. ज्या प्रकारे नाना पटोले कुठेतरी मी असं म्हटलेलं नाही, तुम्ही माझ्या तोंडी घालायचं नाही. मी व्यक्तिगतरित्या कोणावरही कोणतंही मत प्रदर्शन केलेलं नाही. तेवढी सभ्यता सुसंस्कृतपणा आमच्यामध्ये आहे. प्रत्येक आघाड्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा जागा वाटपामध्ये असा प्रकारचा कुठेतरी एक अडथळा होतो. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते त्यांच्यामध्ये सुद्धा असे अडथळे होते. काँग्रेस पक्ष हा खूप मोठा पक्ष, राष्ट्रीय पक्ष किंवा त्याही पेक्षा मोठा पक्ष. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत आणि प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांनी स्थान दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. मग हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा इतर राज्यामध्ये केरळ असेल, प्रादेशिक पक्षांच्याच जोरावर सध्या राष्ट्रीय राजकारण सुरू आहे. प्रादेशिक पक्ष जर नसते, म्हणजे चंद्राबाबू नायडूंचा पक्ष, नितीश कुमारांचा पक्ष, तर मोदी आज प्रधानमंत्री होऊ शकले नसते. आज इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात जास्त प्रादेशिक पक्षच आहेत. तुम्ही काल म्हणाला होता की राहुल गांधी आणि खरगे, आमची सगळ्यांशी चर्चा झाली. सगळ्यांशी चर्चा झाल्यामुळेच आज काँग्रेसकडून, दिल्लीच्या हायकमांडकडून, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांना उद्धवजींशी चर्चा करण्यासाठी पाठवणार. हायकमांड चर्चा करणार आपल्या पक्षाशी की बघा, ह्याच्यावरती मी आता कोणते भाष्य करणार नाही. माझं मी कधीही कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही. माझी भूमिका ही पक्षाची असते, धोरणात्मक असते आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या परवानगीशिवाय मी कधी काहीही बोलत नाही. नाना पटोले बैठकीत असतील तर चर्चा होणार नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? अशा पद्धतीचं एकूण भूमिका होती, पण आता काय आहे की अशा भूमिका मी किंवा पक्षाकडनं आमच्या कधी मांडल्याचं मला आठवत नाही आणि अशा प्रकारच्या भूमिका कोणी घेत नाही. तसं कोणी तुम्हाला इतर पक्षांकडून सांगितलं असेल तर मला माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्यातले जागा वाटप संपलेलं आहे. आमच्यामध्ये फार मतभेद उरलेले नाही. माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब स्वतः लक्ष घालत आहेत कारण आमचा हायकमांड मुंबईत आहे. ही जागा एनसीपी ते शिवसेना युनिटी कोणाकडे असेल लक्षात घ्या. ही अनेक ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या कार्यकर्त्यांना वाटते की इथे आम्ही चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो. काही नवीन जागा अशा असतात तिथे आम्हाला असं वाटतं की आम्ही इथे आमचं भाग्य अजमावू शकतो निवडणुकीत. त्यातल्या श्रीगोंदा एक नक्कीच आहे, पण मला खात्री आहे की माननीय शरद पवार साहेब यातून मार्ग काढतील. आजही शरद पवारांना भेटले ठीक आहे. शरद पवार राहुल जगताप यांच्यासाठी आग्रही आहेत आणि साजन पाचपुते आमच्या पक्षाचे उपनेते आहेत. साजन पाचपुते हे श्रीगोंदा तालुक्यातलं एक महत्वाचं राजकारणातलं नाव आहे.
साजन पासपुते असतील किंवा राजेंद्रदादा नागवडे असतील, हे सगळे प्रमुख लोक आहेत तिथे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. आमच्यामध्ये काय फार टोकाचे वाद असला भाग नाही. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आज फायनल होईल, कारण त्यांनी त्याला काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आज फायनल होईल 12:30 कळ. आणखी एक होत की मुंबईतल्या काही विद्यमान शिवसेना युबीटीच्या आमदारांना यंदा डच्चू मिळेल असं म्हटलं जात. मला असं वाटत नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेब जे आहेत हे कालपासून थोडं त्यांच्या आरोग्यविषयक काही तपासण्या झाल्यानंतर कालपासून ते कामाला नाही. पण परवा जी बैठक पार पडली त्यात अजय चौधरी आणि आतर्फेकर यांना आमंत्रण नव्हतं बैठकीचं, त्यामुळे असं म्हटलं जातं की एकाच दिवशी सगळ्यांना आमंत्रण दिलं जात नाही. अजय चौधरी हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.